लॉकडाऊनच्या काळात सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधू यांना फिरण्याकरता ट्रान्झिट पास दिलेले श्री अमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलंय. मी त्याही वेळेस सांगितलं होतं अशा प्रकारचा पास कुठलाही अधिकारी आपल्या भरोशावर देऊ शकत नाही जोपर्यंत सरकारमधले किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही, इशारा देत नाही किंवा आदेश देत नाही तोपर्यंत असा पास दिला जाऊ शकत नाही. आणि आता ज्या गतीनं त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि त्याच जागेवर पुनर्नियुक्त करण्यात आलं यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की या ठिकाणी सरकारमधल्या किंवा सरकार चालवणाऱ्यांच्या इशाऱ्यावरच वाधवान बंधूंना अशा प्रकारचा पास देण्यात आला होता. माझा सवाल आहे, हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार आहे? आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या संपूर्ण घटनेची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून केली